कलाकारही शूटिंगमधून मिळालेल्या मोकळ्या वेळेत आपल्या कुटुंबियांना प्रियजनांना नेहमीच वेळ देताना दिसतात. त्यांचे कुटुंबासोबतचे रिअल लाईफ फोटो व्हिडिओ ते नेहमी सोशल मीडियावरून शेअर करत असतात. कलाकारांच्याही खासगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. अशातच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरेंच्या व्हिडिओनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. शालू हे गाणं ऐकलं की महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतल्या प्रभाकर मोरेंची आठवण आल्यावाचून राहत नाही. कोकणी भाषेत विनोद करणाऱ्या प्रभाकर मोरेंनी हास्य जत्रेत चांगलाच कल्ला केलाय. प्रभाकर मोरे हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. नुकताच प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या पत्नी सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. बिझी शेड्यूल मधून वेळ काढून प्रभाकर मोरे त्यांच्या पत्नी सोबत वेळ घालवताना दिसतायत. समुद्र किनारी बायको सोबत हातात हात घालून ते एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. दरम्यान दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. त्यांच्या या रोमॅन्टिक अंदाजात असलेल्या व्हिडिओला प्रेक्षकांचीही पसंती मिळते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पेवायला पेवायला मला कळले पेवायले म्हणजे स्विमिंग आहे ना. काय सांगू तुम्हाला मॅडम, म्हणजे मी पेवायला जेव्हा उडी मारतो ना वरना डायरेक्ट तर डायरेक्ट नदीच्या तलाजवळ जातो का नाही. सुभात कशाला करायची, तिथं सगळं हुरकून टाक. ह्या पेवणाऱ्या त्या पेवणाऱ्याला कळलं नाही पाहिजे काय समजले. नाही ते आमच्याकडे असे बोलतात की तू काय बात करते. म्हणजे सुबात करते का तुम्ही स्विमिंग करत करत एकदम नदीच्या खाली जाते का. मग हे बघा पवायचं तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं. लहानपणापासून मी पवायला शिकलो. अहो आमच्या शेतात भली मोठी हीर होती, तिथं आम्ही पवाय शिकलो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही बुडाय लागलं का नाही मी असं अलगत तुम्हाला असं वर बाहेर काढतो. फक्त तिथं तुम्ही पाण्यात मला मिठी मारायची नाही. काय बोलते पाण्यात मी कशाला मिठी मारते तुला. अहो मारतात लोक, म्हणजे बुडाय लागलं का नाही भीतीनं असं बिलक बिलकतात. तिथं फक्त मिठी मारू नका, बाहेर राहिलं तुम्हाला काय करायचं. मिठी मिठी घाबरून मारतात ते तुम्ही करू शकता. हॅलो 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 नमस्कार नमस्कार. मी तुमचा स्कूबा डायव्हिंग ट्रेनर पी पृथ्वीक. प्लीज तुमच्या सगळ्यांची ओळख करून द्या. मी सांगते रसिका शाह, मी ब्लॉगर आहे आणि मी इकडे कोकण मध्ये एक्सप्लोअर करायला आलेली आहे. मी प्रभाकर मोरे आणि मी अरुण कहते. मी बोलतोय की आठ महिने झाले भाडं नाही दिलं तुम्ही, एक रुपया दिलेला नाही. आत्ताच्या आत्ता मला भाडं देऊन टाका बघ. मालकानो आलाव काय वाईज बसा 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 ते धूल बिल आहे ते पुसले बसले आहे. काय ग असं करते आहे, चमचा भरच भात दिला आज तरी वाटीभर भात द्यायचा ना ग आहे. कुठन देल देल कुठन. अर्ध्या वाटीचा भात आपल्या तिघांसाठी केलेला आहे ना. दहा बारा शीत तू खा, दहा बारा शीत मी खाता, उरलेली शीत ती खाय. मोरे कुकरच्या तीन शिट्ट्या ऐकल्या मी. तो भात अर्ध्या वाटीचा असू दे नाही तर दोन पायलीचा असू दे, तीन शिट्या वाजणारच ना काय. ओ कुकरला थोडीच माहिती आहे तेवढंच तांदूळ आतमध्ये आहेत. ओ नुसता पाणी जरी असलं ना तरी तीन शिट्या वाजतात का ना. आणि काय एवढा तुम्ही भला माणूस आमच्या घरात आलं हा त्याच्यामुळे हा छेद तरी आमच्या डोक्यावर आहे. ओ मालकानो 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 वाईस दोन गॅस गिरता वाय. आजचा दिवस उपास करा तुम्ही मालकानो जेवा दोन गॅस हे खाऊ. हा चमच्याभर भात. अरे पडलेल्या स्किटला तरी काहीतरी ग्राफ असतो रे. अरे पण तुमच्या गरिबीच्या नाटकाला जोरात तरी ग्राफ असू द्या ना. एवढी एवढी नाटक नाही काकानो. काकानो नाटक नाही करत होतो नाही. कुकरच्या तीन शिट्ट्यांची शपथ काकानो नाटक नाही करत. काकानो रोज आम्ही एवढाच खातो. झालं का माझा जेवण. पप्पा 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 कोण आलाय. पप्पा पप्पा नसावेत काका असावेत का. पप्पा ते ओ देत नव्हते. नाही नाही पप्पाच आहेत ते. पप्पा कोण आलाय पालका. हा समीर चौगुले हास्य जत्रा कॉमेडी वाले. पप्पा पप्पा अरे बापरे बंदूक मारल्यावर बघितलं त्याने. हा मग तेव्हाच लक्षात येतात आपल्याकडे. म्हणजे मला नाही कळलं
फायरिंग झाली की मग ते रिएक्ट होता. अहो काय सांगता काय म्हणजे दिवसातून तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर केवढ्या वेळा फायरिंग करावी लागेल तुम्हाला? अरे बाप रे, ह्याच गोळ्यांचा खर्च जास्त आहे. मेडिकलच्या गोळ्या कमी, ह्या जास्त लागतात. अरे बाप रे. ते असे का आहेत म्हणजे वेगळे जरा आहेत. आय एम सॉरी, म्हणजे मला कळलं ते काही दिवस कोमा मध्ये होते असं आम्हाला कळलं होतं. नाही, ते आजारी असता. काय झालं? अपघात झाला होता त्यांचा. बरं, काय झालं होतं? 7 वर्षापूर्वी ना ते असं बंदूक साफ करत बसले होते, असं करायला गेलं तर साफ ओढला गेला, ठाय करून गोळी चालली, ह्या नागपुडीतून घुसली आणि दुसऱ्या नागपुडीतून बाहेर आली. बाप रे. ती 3 महिने आयसीयूत होते हो, आणि दोन्ही नागपुड्या बंद होत्या वर्षभर. अरे बापरे, मग श्वास कुठून घ्यायचे बेंबीतून? मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.